आकडेवारीचे संकलन आणि आयोजन कलेक्शन अँड अरेंजमेंट ऑफ डेटा मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण आकडेवारीचे संकलन म्हणजेच कलेक्शन करणे शिकू आणि त्यांना आयोजित स्वरूपात लिहिणे शिकू या तुम्हा सर्वांना जंगलात घेऊन जातो जेथे घुबड साहेब काही प्राण्यांची वाट बघत आहेत हे सर्वजण रोज घुबडसाहेबांकडून साहेबांकडून कोणती ना कोणती नवीन गोष्ट शिकतात या आज मुलांनो तुम्हाला इतका उशीर का झाला चिकू खेळत होता आणि भोलू मत चोरण्याचा प्रयत्न करत होता आणि आमची सलोनी झोपली होती आणि चीची अभ्यास करत होती ठीक आहे चला आज आपण काहीतरी नवीन शिकूयात तुम्हाला एक खेळ खेळायचा आहे का हां हां तर मुलांना हा फासा आहे आता तुम्ही सर्वांनी हा फासा प्रत्येकी पाच वेळा फेका आणि जे अंक येतील ते आपण इथे लिहूयात ठीक आहे आधी मी एक चार सहा दोन आणि दोन तर चिकूच्या फाशावर हे अंक आले भोलू आता थूप पहासा टाक ठीक आहे दोन चार पाच पाच चार भोलूच्या फाशावर हे अंक आले आता चीची आणि सलोनी तुम्ही एका मागून एक फासे टाका आणि कोणते अंक येतात ते पहा एक एक तीन चार सहा पाच चार पाच सहा सहा तर ची आणि सलोनीच्या फाशांवर हे अंक आले आता आपण सर्वांच्या फाशांवर आलेल्या अंकांची यादी तयार केली आहे तर मुलांना अशा प्रकारे मी म्हणू शकतो की तुम्ही फेकलेल्या फाशांवर जे अंक आले त्या अंकांचे संकलन मी केले आहे किंवा अशा प्रकारच्या माहितीला मी आकडेवारी देखील म्हणू शकतो तुम्ही सर्वांनी फाशांवर जे काही अंक मिळवलेत ती माहिती मी एकत्र केली आहे अच्छा तुम्ही माहितीचे आणखी एक उदाहरण देऊ शकता का हो नक्कीच बघा जर मला तुमच्या कुटुंबात किती जण आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर यासाठी देखील मी एक यादी बनवून सर्वांना विचारून माहिती गोळा करू शकतो जसे ही यादी पहा ही यादी पाहून आपल्याला माहिती मिळू शकते की कोणाच्या कुटुंबात जास्त व्यक्ती आहेत आणि कोणाच्या कुटुंबात कमी व्यक्ती आहेत परंतु आपण जर आपली माहिती बघितली तर तुम्ही सांगू शकाल का की कोणता अंक फाशावर सर्वात जास्त वेळा आला, का आला आहे काय झालं यासाठी इतका वेळ का लागत आहे कारण आपल्याला प्रथम हे पाहायचे आहे की प्रत्येक अंक किती वेळा आला आहे अगदी बरोबर आणि म्हणून आपण आपल्या माहितीचे अशा प्रकारे आयोजित करू शकतो जसे एक आला आहे तीन वेळा दोन देखील तीन वेळा आला आहे आणि अशाच प्रकारे सर्व अंक वेगवेगळे लिहू शकतो अरे वा तुम्ही तर या सगळ्या अंकांचा वेगवेगळा समूह बनवला आहे अगदी बरोबर पहिल्यांदा आपण अंकांचे संकलन केले केले, इट्स कलेक्शन आणि तू पाहिलेस कशा प्रकारे मी एक ते सहा सर्व अंक वेगवेगळे वेग करून त्यांना एकत्रित किंवा आयोजित करून लिहिले आहे यामुळे आपल्याला माहिती मिळवणे सोपे जाते आता सांगा कोणता अंक सगळ्यात जास्त वेळा आला आहे आणि कोणता अंक सगळ्यात कमी वेळा आला आहे चार सगळ्यात जास्त म्हणजेच पाच वेळा आला आहे आणि तीन सगळ्यात कमी एकदाच आला आहे अगदी बरोबर तर मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आकडेवारीचे संकलन म्हणजेच कलेक्शन करणे आणि त्यांना आयोजित रूपात लिहिणे